आज आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याकरता मी आज इथं त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे. अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी सहकार क्षेत्रात विशेष काम केलं होतं आणि काँग्रेसच्या वाढीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं ते नेहमी कोल्हापुरात गेली 20-22 वर्ष सलग राजीव गांधी दौड आणि त्याच्या सुदगिरणीवर कार्यक्रम ते घेत असत. मी मला देखील 2-3 वेळाला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं होतं. त्यांचे खरं म्हणजे ज्येष्ठतेनुसार त्यांना अधिक महत्त्वाची संधी मिळायला पाहिजे होती. त्यांना खरं म्हणजे मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने काही राजघटना घडल्या त्यांना मंत्री होता आलं. ते कधीही ते कधी निराश झाले नाहीत. संधी मिळाली नाही मिळाली तरी पण ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता त्यांना प्रचंड बहुमताने ते निवडून देत असत. त्यांची कामं करण्याकरता ते मंत्रालयात असो विधानसभेत असो नसो नेहमी ते तत्पर असायचे. त्यामुळं या त्यांच्या परिसरातील मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. आमचा खरं म्हणजे आग्रह होता की त्यांनी ही लोकसभेची निवडणूक लढवावी. त्यांनी त्याला मान्यता दिली नाही आणि ते आपल्या विधानसभेच्या मतदारसंघाचं लोकांची सेवा करण्यामध्ये ते व्यस्त होते. त्यांना खरं म्हणजे खूप चांगलं भवितव्य होतं आणि या निवडणुकीमध्ये ते पुन्हा विधानसभेला प्रचंड बहुमताने निवडून येतील याबद्दल कोणाच्या मनातच शंका नव्हती. आणि निश्चितच त्यांच्या ज्येष्ठतेमुळं मग आमचं सरकार आलं असतं तर त्यांना चांगली संधी मिळणार होती. पण येतीच्या पुढं काही कोणाचं चालत नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या निवडणुकीत जेवढा भाग घेतला नाही त्याच्या तितक्या त्यांनी भाग घेतला. गावनगाव वाडीनवाडी त्यांनी पिंजून काढली. माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. थोडीशी उन्हाळ्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली. ते प्रचारामध्ये व्यस्त होते. दुर्दैवानं त्यांचा अपघात झाला आणि कोणाला वाटलं नव्हतं की त्या अपघाताचं इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये रूपांतर होईल. सर्व उपचार करण्यात आले पण काही यश आलं नाही. आणि आज आमचा एक सहकारी ज्येष्ठ सहकारी आम्हाला सोडून गेलेला आहे. कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये फार प्रचंड मोठी एक पोकळी निर्माण झालेली आहे. मी माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी दिल्लीला होतो प्रचारात होतो त्यामुळं मला लगेच ताबडतोब काही येता आलं नाही. आणि आज त्यांच्या कुटुंबियांना मला भेटायला मी इथं आलेलो आहे. त्यांना मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो. काँग्रेस अध्यक्षांनी ते आता येणार आहे थोड्या वेळाने. काँग्रेस अध्यक्षांनी विभागवार काही समित्या नेमलेल्या आहेत. त्यामध्ये लोकप्रतिनिधी आमदारांना त्या समित्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आधी काही ठिकाणी आम्ही आधी बैठका घेणार आहे नंतर मग दौऱ्याचा कार्यक्रम आखणार आहे. काही ठिकाणी आधी आमदार दौरे करून मग बैठकीला येणार आहेत. परंतु आचारसंहिता जरी असली तरी दुष्काळ काही थांबत नाही आणि त्यामुळं आता मतदान झालेलं आहे. त्यामुळं आचारसंहिता शिथिल करून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आमचा आग्रह होता. पण शासनाने काही त्याला परवानगी दिलेली नाही. मतमोजणीचं कारण सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही शासनाकडून माहिती मागितलेली आहे. अधिकृत माहिती टँकरची माहिती पाणी टंचाईची माहिती वगैरे. आणि मी पश्चिम महाराष्ट्राची मीटिंग 2 तारखेला कराडला घेणार आहे प्राथमिक. तिथून मग आमदार सुचवतील आणि तिथे जिल्हाध्यक्ष सुचवतील त्याप्रमाणे जिल्ह्यावर आम्ही दौरे करणार आहे मतमोजणी झाल्याबरोबर लगेच. पुण्याचं विधान जनसत्र आहे त्याची कामगिरी मंत्रालयापर्यंत हस्तक्षेप झाला
अशा पद्धतीनं माहिती समोर येतील. तुमच्या तावरीला वाचण्याचा प्रयत्न झाला त्याचं शिफारस मंत्र्यांकडून केली गेली होती. त्याची सेवा संपलेली असताना काय झाले? एकंदरीतच या प्रकरणामध्ये पोलिसांची वागणूक, तिथं दवाखान्यामध्ये रक्त तपासण्यामध्ये केलेला हलगर्जीपणा किंवा तिथं झालेला भ्रष्टाचार, हे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहे, आज अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या प्रकारे होत आहेत, ज्या प्रकारे पैसे देऊन चुकीचे अधिकारी चुकीच्या ठिकाणी उच्च पदावर येऊन बसत आहेत, आणि सगळंच महाराष्ट्राचं राजकारण मुळातच सरकारच भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं आहे, आणि त्यामुळं संबंध राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. बदल्यामध्ये जे काही व्यवहार झालेले आहेत ते वसूल करण्याकरता सामान्य जनतेला पिडलं जात आहे, आणि त्याचंच उदाहरण हे पोर्शे गाडीचा जो अपघात झाला. श्रीमंत लोकांना वेगळा कायदा, गरिबांना वेगळा न्याय, हे आपण महाराष्ट्रात बघतो आहे, आणि म्हणूनच हे भ्रष्टाचारी सरकार उलटून पाडण्याकरता या निवडणुकीमध्ये जनतेनं निर्धार केलेला आहे, आणि येत्या 4 जूनला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा याच कारणामुळं, याच भ्रष्टाचारामुळं आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं दिसेल. महात्मा गांधी यांचा चित्रपट आल्यामुळे महात्मा गांधी खरं तर समोर आले, नेत्याचे कोणालाच माहीत नव्हते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं. काय झाले, पंतप्रधानांचे जर सगळी वक्तव्य, त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत. 2019 महाराष्ट्रात त्यांनी 7 जाहीर सभा घेतल्या होत्या, आता 20 घेतलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा निवडून येत नाही, आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांचे वक्तव्य जर पाहिली, त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली, तर मला वाटते त्यांना एक थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, त्यांनी थोडंसं उपचार करून घेण्याची गरज आहे. म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला आहे असंच आता दिसते, आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर प्रयत्न केला, पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला नाही. निवडून येण्याकरता, सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायची त्यांची तयारी दिसते. आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे. कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचंच झालेलं आहे किंवा झालं नाही, त्यामुळं त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे त्याची त्याला जाणीव नाही आहे, आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींची त्यांची ओळख झाली असावी, आणि ती सिनेमामुळं खूप प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून ओळखू लागलं असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे. पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, त्यांच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, दुर्दैव आहे म्हणावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.